आज आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारणतः 16,755 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत, त्यामध्ये शहरामध्ये 884 आणि ग्रामीण भागामध्ये 871 आहेत. सध्या माळशिरस आणि पंढरपूर हे दोन तीन तालुके जास्त त्यांची संख्या त्या रुग्णांची ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या पॉझिटिव्ह तिथं त्या दोन तीन तालुक्यामध्ये जास्त आहे. काल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, काल पॉझिटिव्ह रुग्ण आपले फक्त शहरामध्ये 44 होते आणि ग्रामीणमध्ये 1541 होते. एकत्र 1585 रुग्ण हे काल पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले आहेत. साधारणतः मयत कालपर्यंत शहरामध्ये 1338 आणि ग्रामीणमध्ये 2364 37702 मयत झालेले आहेत. की जेणेकरून आपण सगळ्यांना नागरिकांना पण आवाहन केलेलं आहे की आज थोडा हा रेशो थोडा जरा कमी होतोय, हा राज्यातच होतोय, सगळीकडेच कमी होतोय, आपल्या सोलापूर जिल्ह्यात पण होतोय, पण अजूनही पाहिजे तसं ग्रामीण भागामध्ये कमी होताना आपल्याला तो दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये अजूनही नागरिकांनी शहराने दोघा दोन्ही ठिकाणी जी काळजी ही सर्वांनी घेतली पाहिजे. अजूनही आपल्या सगळ्यांना माहित आहे की आता नवीनच मिकोर मायकोसिस हा नवीनच आपल्याला ते हे सापडलेलं आहे, तो आजार आपल्याला तुम्हाला माहिती आहे की तो सापड. साधारणतः आपण आपल्या सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर 122 पेशंट आपल्यामध्ये आहे, त्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झालेला आहे, 9 जणांना आपण डिस्चार्ज केलेला आहे.